पाच अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी मुलांनो ज्या प्रकारे आपण चार अंकी संख्यांची वजाबाकी करतो त्याचप्रमाणे पाच अंकी संख्यांची सुद्धा वजाबाकी करायची आहे त्यासाठी आपण काही उदाहरणे समजून घेऊ उदाहरण एक पंचेचाळीस हजार पाच वजा सदतीस हजार आठशे सत्तावन्न बरोबर किती या उदाहरणात पंचेचाळीस हजार पाच या संख्येतून सदतीस हजार आठशे सत्तावन्न ही संख्या वजा करायची आहे त्यासाठी आपण एका एका संख्येतून दुसरी संख्या क्रमाने वजा करूया सर्वप्रथम मधून सात वजा होत नाहीत म्हणून दशकातून एक दशक उसना घ्यावा लागेल परंतु इथे दशकस्थानी व शतकस्थानी शून्य आहे म्हणून आता एककात उसने घ्यायचे असेल तर आधी हजारातून शतकात आणि शतकातून शतकात दशकात आणि मग दशकातून एककात उसने घ्यावे लागतील इथे हजारस्थानी पाच आहे त्यातून एक हजार मोकळे करू व शतकाला देऊ आता शतकात दहा होतील आणि हजारात चार राहतील आता दहा शतकातून एक शतक मोकळा करू व दशकाला देऊ आता दशकात दहा तयार होतील व शतकात नऊ राहतील आता या दशकातून एक दशक मोकळा करून एककाला द्यावा लागेल म्हणून आता एककात एक, एक उसना दशक व पाच एकक मिळून पंधरा एकक तयार होतील आणि दशकात नऊ राहतील आता पंधरामधून सात एकक वजा करू आठ एकक उरतील नऊ दशकातून पाच दशक वजा करू चार दशक उरतील नऊ शतकातून आठ शतक वजा करू एक शतक उरेल हजार स्थानी चार आहेत चारमधून सात वजा होत नाहीत म्हणून आता दशहजारातून एक दश हजार मोकळा करू व तो हजाराला देऊ आता हजार स्थानी एक उसना व पूर्वीचे चार मिळून चौदा तयार होतील या चौदामधून सात वजा करू सात उरतील दश हजार स्थानी तीन उरतील आता तीन दश हजारांमधून तीन दश हजार वजा केले असता शून्य उत्तर येतं म्हणून पंचेचाळीस हजार पाच वजा सदतीस हजार आठशे सत्तावन्न बरोबर सात हजार एकशे अठ्ठेचाळीस होतील उदाहरण दोन चौऱ्याण्णव हजार त्र्याहत्तर वजा त्रेपन्न हजार सातशे अठ्ठ्याण्णव बरोबर किती मुलानं पहा या उदाहरणात तीन एककांमधून आठ एकक वजा होत नाहीत म्हणून दशकातून एक दशक मोकळा करू आणि तो एककात लिहू आता एककात घेतलेला एक दशक व पूर्वीचे तीन मिळून तेरा एकक होतील आणि दशकात सहा दशक राहतील तेरामधून आठ एकक वजा केले असता पाच एकक उरले आता दशकाच्या घरातील सहा दशकांमधून नऊ दशक वजा होत नाहीत म्हणून शतकातून एक शतक घ्यावा लागेल परंतु शतकस्थानी शून्य आहे म्हणून पहिल्यांदा आपण हजारातून एक हजार सुट्टा करून तो शतकात घेऊ चार हजारमधून एक हजार शतकात दिल्यामुळे हजार स्थानी तीन उरतील शतकस्थानी दहा शतक झाले त्यातील एक शतक आपण दशकाच्या घरात देऊ त्यामुळे शतकात नऊ शतक शिल्लक राहिले आता दशकस्थानात दहा अधिक आधीचे सहा मिळून सोळा दशक झाले सोळामधून नऊ वजा करून सात शिल्लक राहिले नऊ शतकांमधून सात शतक वजा केले तर दोन शतक शिल्लक राहिले तीन हजारांमधून तीन हजार वजा केले तर शून्य शिल्लक राहिले शेवटी नऊ दश हजारांमधून पाच दश हजार वजा केले तर चार दश हजार शिल्लक राहिले म्हणून चौऱ्याण्णव हजार त्र्याहत्तर वजा त्रेपन्न हजार सातशे अठ्ठ्याण्णव बरोबर चाळीस हजार दोनशे पंचाहत्तर उरतील तर मुलांनो अशा प्रकारे पाच अंकी संख्यांचीही हातच्याची वजाबाकी आपण सहज शिकू शकतो